त्याने ठाकरे बाणा दाखवायला हवा होता आणि कदाचित त्यांच्या मनातही असेल, परंतु उद्या राष्ट्रवादीने जर पाठिंबा काढला त्यांच्या मनाविरुद्ध जर राजीनामा घेतला तर, म्हणून मला वाटतं अशा प्रकारचं धाडस उद्धवजी ठाकरे साहेब करत नसावेत, कारण आदरणीय बाळासाहेब असताना शिवशाहीच्या काळात सुद्धा अण्णा हजारे साहेबांनी आरोप केल्यावर गोलप असतील, त्या ठिकाणी पुण्याचे शशिकांत सुतार असतील, अनेकांचे राजीनामे बाळासाहेबांनी ताडफाड घेतलेले आहेत, नैतिकतेच्या मुद्द्यावर बाबासाहेब भोसले असतील, अंतुली असतील, अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील, सगळ्यांनी राजीनामे दिलेले आहेत, परंतु या ठिकाणी देशभक्तीचा विषय आल्यावर ज्याने देशाच्या सुरक्षेशी खिलवाड केला, अनेक लोकांना त्या ठिकाणी बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त केलं, त्या ठिकाणी जर आपण राजीनामा घेणार नसू तर मला वाटतं हदबलता दुसरं काय। संजय राठोडचा राजीनामा त्या ठिकाणी घेतला जातो, त्याने केलेलं कृत्य गैरच आहे, त्याचं समर्थन होऊ शकत नाही, परंतु शिवसेनेच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला, परंतु राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याचं धाडस मला वाटतं सत्यबाई दिसत नाही। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा, तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।